टिळकनगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ पाचवा काळाची समज। नमस्कार बालमित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास या विषयातील पाठ पाचवा काळाची समज हा पाठ शिकणार आहोत। चला तर मग बघूया। बघा मुलांनो, काळाचे तीन भाग आहेत। जो घडून गेला तो भूतकाळ, जो चालू आहे तो वर्तमान काळ, आणि जो येणार आहे तो काळ आहे भविष्यकाळ। बघा इथे आज सोमवार आहे या वाक्यात आज हा शब्द कोणता काळ दाखवतो सांगा बरं। हां बरोबर, आज हा शब्द वर्तमान काळ दाखवतो। त्यानंतर उद्या माझा वाढदिवस आहे या वाक्यात उद्या हा शब्द भविष्यकाळ दाखवतो। आणि काल आजीने मला गोष्ट सांगितली या वाक्यात काल हा शब्द भूतकाळ दाखवतो। हो ना? मग काळ समजण्यासाठी दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर, शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधनांचा आपल्याला उपयोग होतो। बघा मुलांनो, इथे आपल्याला दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर दिसते आहे। मग सांगा पाहू, दिनदर्शिकेचा उपयोग आपण कोणकोणत्या कामांसाठी करतो काय सांगाल बरं? तर दिनदर्शिकेचा उपयोग आपण तारीख व वार पाहण्यासाठी करतो, त्याचबरोबर सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, ग्रहण यांच्या देखील तारखा पाहण्यासाठी करतो, हो की नाही? त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, दिनदर्शिकेचे पान तुम्ही केव्हा आणि का बदलतात? काय सांगणार याचे उत्तर? तर दिनदर्शिकेचे पान आपण महिना अखेरीस म्हणजेच त्या महिन्याच्या शेवटच्या तारखेनंतर आपण ते पान बदलतो, कारण त्यानंतर पुढचा महिना सुरू होतो। तिसरा प्रश्न बघा, दिनदर्शिकेतील अंक काय सांगतात? तर दिनदर्शिकेतील अंक त्या दिवसाचे महत्त्व, त्या दिवसाचा दिनविशेष काय आहे, त्या दिवशी कोणता सण आहे, कोणता वार आहे हे आपल्याला समजते, हो की नाही? इथे बघा मुलांनो, तुम्हाला माहीत आहे का, इतिहास विषयाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा काळ समजून घेणे खूप गरजेचे असते। म्हणजेच काय? तर एखाद्या ठिकाणी आपल्याला इमारत बांधताना अगोदर पाया खोदावा लागतो। काही वेळेस काय होते, पाया खोदताना आपल्याला जुन्या मूर्ती, नाणे, खापराचे तुकडे इत्यादी वस्तू सापडतात। मग या वस्तू कोणत्या काळातील आहे याचा अभ्यास केला जातो। अशा अभ्यासातून त्या वस्तूंचा काळ आपल्याला समजतो। त्यानंतर पुढे बघा मुलांनो, तुम्ही वर्तमानपत्र वाचतात ना? वर्तमानपत्र वाचल्यामुळे आपल्याला खूप महत्त्वाची माहिती मिळते आणि आपल्या ज्ञानात देखील वाढ होते, हो की नाही? मग आजचे वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी जुने होते, पण आपल्याला जर अगोदरच्या वर्तमानपत्रात वाचलेली एखादी गोष्ट आठवली नाही तर मग आपण पुन्हा जुनी वर्तमानपत्र शोधून त्यातून आपल्याला पाहिजे असलेली माहिती मिळवतो। म्हणजेच आजचे वर्तमानपत्र उद्या इतिहास सांगणारे महत्त्वाचे साधन बनणार असते, हो की नाही? समजले का मुलांनो तुम्हाला? घरचा अभ्यास। प्रश्न पहिला, काळाचे भाग किती व कोणते ते लिहा। प्रश्न दुसरा, काही वेळेस खोदकाम करताना कोणकोणत्या वस्तू सापडतात? या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा। धन्यवाद।